चर्चा आहे की प्रदेशाध्यक्ष पद हे कुठल्यातरी ओबीसी नेतृत्वाला जाऊ शकतं. आपण देखील त्याच्या संदर्भातली मागणी केली होती. काय नेमकं चित्र दिसू शकतं? असं आहे की अजूनही जे आहे या देशामध्ये समाजाचं राजकारण चालत आहे. एक लक्षात घ्या, प्रमोद महाजन असताना सुद्धा गोपीनाथराव मुंडेंना पुढे चाल देऊन भाजपने त्यावेळेला त्यांचा चेहरा मोहरा बदलवला आणि गोपीनाथराव मुंडेंनी माधव माळी धनगर आणि वंजारे असा फॉर्म्युला वापरून त्या त्या ठिकाणाहून ती पार्टी वाढवली. काँग्रेसमध्ये सुद्धा हीच परिस्थिती पहिल्यापासून होती आहे की दोन महत्त्वाची पदं असतात. एक असतं विधिमंडळातला प्रमुख नेता, दुसरा पक्षाचा अध्यक्ष. विधिमंडळ पक्षाचा नेता हा उपमुख्यमंत्री होतो, मुख्यमंत्री होतो, आणखीन काय होतो, आणि पक्षाचा अध्यक्ष हा. तर ह्या दोन जे ठिकाणं आहेत, दोन पदं आहेत, ते वेगवेगळ्या समाजाला देण्याची पद्धती आहे राजकीय सोयीसाठी, की सर्व समाज एकत्रित राहावे म्हणून. आजसुद्धा जे आहे चंद्रशेखर बावनकुळेंना खरं म्हणजे तिकीटसुद्धा नाकारलं होतं, पण त्या चंद्रशेखर बावनकुळेंना बीजेपीनं एकदम पक्षाचं प्रांताध्यक्ष केलं. काँग्रेसने नाना पटोले यांना अध्यक्ष केलं. काँग्रेसने मुंबईला तर आता वर्षा गायकवाड यांना मुंबईचं अध्यक्ष केलं. राऊत नाही म्हटलं तरी ते ओबीसीच आहे. तर पूर्वी हे होतं थोड्या प्रमाणामध्ये, पवारसाहेबांनी चाललं, पण पुढे पुढे जे आहेत दोन्ही पदं ज्या आहेत एकत्रित एकाचकडे ठेवायचं सुद्धा काम झालं. मंत्री पण असायचे, उपमुख्यमंत्री पण असायचे, आणि प्रदेश अध्यक्ष पण असायचे. काय परंपरा सुरू झाली. आणि मग मी तर ज्यावेळेला नवीन पक्ष निर्माण झाला त्यावेळेला त्याच्या अगोदर मी तिथे काँग्रेस पक्षाचा विरोधी पक्ष नेता म्हणून काम करत होतो विधान परिषदेत. आणि त्यावेळेचा घरावर झालेला हल्लापासून तर जो काही जे कार्यक्रम केले किंवा मी लढलो शिवसेना बीजेपी सरकारच्या विरुद्ध 95 ते 99, आणि त्याच्यानंतर पवारसाहेबांना बाहेर आल्या निघाल्यानंतर किंवा काढल्यानंतर पवारसाहेबांनी जे आणि आम्ही सगळ्यांनी म्हणून तो पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निर्माण केला. 3 महिन्यांमध्येच निवडणुका लागल्या आणि पवारसाहेब आणि मी आम्ही दोघांनीच सगळीकडे जे आहे प्रचार केला प्रामुख्यानं. सरकारमध्ये काँग्रेसबरोबर गेल्यानंतर मी उपमुख्यमंत्री झाल्यानंतर 1 महिन्याच्या आत बबनराव पाचपोते दुसऱ्या मोठ्या समाजाचे त्यांना प्रदेशाध्यक्ष करण्यात आलं. पण मग पुढे 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 जे आहे हे हळूहळू बदलत गेलं हे सगळं. आणि आजही मला असं वाटतं की काल अजितदादांनी सांगितलं की ममता बॅनर्जी स्वतःच्या जीवावर बंगालमध्ये येतात, पटनाईक ओरिसामध्ये येतात, स्टालिन तिथे येतात, हे काय ते चंद्रशेखर राव असतील, काय जगन रेड्डी असतील, आणखीन कोणी असतील, अनेक लोक असतात, हे स्वतःच्या ताकदीवर येतात. परंतु पवारसाहेबांसारखा या देशातला 1 नंबरचा नेता आहे तरीसुद्धा आपण स्वतःच्या बळावर राज्यामध्ये येऊ शकलो नाही, किंबहुना आजपर्यंत आपण मुख्यमंत्री होऊ शकलो. काय कारण आहे? तर कारण त्याच्यामध्ये आहे की आपण सर्व आज नाही म्हटलं तरी ओबीसी समाज मोठ्या प्रमाणावर बीजेपीमध्ये आहे, शिवसेनेत आहे, काँग्रेसमध्ये तर आहेच. या समाजांना ओबीसी असेल, दलित असेल, मुस्लिम असेल, हे जे सगळ्या समाजांना तुम्ही बरोबर घेतलं तरच जे आहे आपण पुढे जाऊ शकतो. म्हणून मी पण मांडलं की बा जसं दादांनी सांगितलं होतं की बोलणाऱ्याचे ज्या चिंध्यासुद्धा विकल्या जातात, न बोलणाऱ्याचं सोनं विकलं जात नाही. म्हटलं मग काय हे जी कारणं आहेत त्या कारणात मग खरोखर कारण काय ते शोधलं पाहिजे. आणि एक्झिक्युटिव्ह म्हणून जे आहेत आमच्या आपल्या पक्षामध्ये खूप लोक आहेत ना. आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नावं काय घेतली, जितेंद्र आव्हाड आहे, अगदी नवीन दमाचे पाहिजे असतील,
त्याच्यानंतर धनंजय मुंडे आहेत, मी तेच सांगितलं काल, दुसरं काय सांग. मध्यम दमाचे पाहिजे असतील तर तटकरे आहेत, जुन्या दमाचा पाहिजे तर भुजबळ आहेत, पण आणखीन आहे ना दुसरे, आणखीनही खूप लोक आहेत ओबीसीचे. ह्या ना किंवा ओबीसीचा नाही दुसऱ्या समाजाचा हरकत नाही, परंतु कळलं पाहिजे की सर्व समावेशक असं असा हा पक्ष, एवढंच माझं म्हणणं, दुसरं काय. आणि माझं स्वतःचं काही लोकांना सांगितलं की भुजबळांना व्हायचं आहे, भुजबळांना नाही व्हायचं आहे, भुजबळांना हे पाहिजे आहे की आपली इमेज आपल्या पार्टीची आपण बदलली पाहिजे आणि आपण सगळ्यांना घेऊन चालतो आहोत अशी इमेज निर्माण झाली पाहिजे की जी आज आपल्याला त्रासदायक ठरते आहे.